भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची अल्पसंख्याक समाजाची मागणी. पोलीस अधीक्षकांना निवेदन. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी ममतांनी घेतली भेट. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी मुंबईत. अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यातही सहभागी होणार. संभाजीराजे छत्रपती 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर ठाम. विशाळगडावर न जाण्यासाठी प्रशासन संभाजीराजेंना आवाहन करणार. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल कार्यान्वित होण्यासाठी सज्ज. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी टर्मिनलची पाहणी करत सज्जतेचा घेतला आढावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक उद्या सुरू होणार. उद्यापासून वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी. सोलापूर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण. या रिंगणाची ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 1 रुपयात पीक विमा काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी. जवळच्या सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा बँकेत जाऊन योजनेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला सुरुवात. झारखंडच्या रांचीमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत बैठक सुरू. 14 जुलैपर्यंत बैठक चालणार. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भूकंपाचा धक्का. 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ. सीबीआय केस प्रकरणी राऊज न्यायालयाचा निर्णय. पुढील सुनावणी 25 जुलैला. विम्बल्डन स्पर्धेचा उपांत्य सामना पाहण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माची उपस्थिती. यावेळी रोहित शर्माचा फॉर्मल लुकही चर्चेत. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन